नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काही लोक असे म्हणत असतात की आपण कसेही वागा, कोणाला कितीही फसवा, कोणाला लुबाडा काहीही करा, काहीही होत नाही. एकदा जवळ पैसा आला की पाप आणि पुण्य याचा आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही असं काही लोकांचं मत आहे. काही लोक त्यांच्या भावाला फसवतात, नातेवाईकांना फसवतात, आईवडिलांना फसवतात, त्यांच्याकडून फसवून पैसे लुबाडून घेतात. परंतु तुम्हाला सांगते मित्रांनो, असे पैसे कधीच तुम्हाला आयुष्यभरासाठी सुख समाधान देत नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा देवाच्या दरबारात होत असतो. देव प्रत्येकाला त्याच्या चांगल्या वाईटाचे फळ हे देतच असतो. मग तुमच्याकडे कितीही धनसंपत्ती असो, परंतु जर तुम्ही ती वाईट मार्गाने कमावली असेल, मग ती धनसंपत्ती तुमच्याकडून जायला क्षणाचाही वेळ लागत नाही. परंतु जर तुम्ही तीच धनसंपत्ती चांगल्या मार्गाने, सतमार्गाने कमवत असाल, तर मग तुमची दिवसागणिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जो माणूस फसवणूक करतो, स्वतःच्या भावाला फसवतो, त्याच्यासोबत देव कशाप्रकारे न्याय करतो, देव अशा व्यक्तीला त्याच्या कर्मांचे फळ कसे देतो हे आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, कथा खूपच ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे नक्की ऐका. त्याचबरोबर जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला देवदत्त व निळकंठ असे दोन पुत्र होते. शेती करून ते अतिशय आनंदाने जीवन जगत होते. एके दिवशी तो शेतकरी खूपच आजारी पडला आणि त्याने त्याच्या दोन्ही मुलांना बोलावून सांगितले, मुलांनो, आता कदाचित माझी शेवटची वेळ आली आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दोघे भाऊ कधीही वेगळे होऊ नका आणि शांततेने तुमचे जीवन जगा अशी माझी इच्छा आहे. देव न करो तुमच्या भविष्यात जर तुमच्यावर वाईट वेळ आली, तर वाईट काळासाठी मी काही सोन्याच्या मोहरा गोळा केल्या आहेत, ज्या मी घराच्या मागच्या अंगणात आंब्याच्या झाडाखाली पुरल्या आहेत. तुमच्या वाईट काळात तुम्हाला त्या मोहरा नक्कीच उपयोगी पडतील. मुलांनो, तुम्ही दोघेही मला वचन द्या की तुम्ही दोघेही त्या मोहरा गरज पडेल तेव्हाच बाहेर काढाल. दोघेही म्हणाले, बाबा, आम्ही वचन देतो, आम्ही त्या मोहरा फक्त आमच्या वाईट काळातच बाहेर काढू. मुलांनी वचन दिल्यानंतर काही वेळात त्या वृद्ध शेतकऱ्याने त्याचा जीव सोडला. मुलांनी त्यांच्या वडिलांवर सर्व रीतींचे पालन करून अंत्यसंस्कार केले. वडिलांच्या मृत्यूने देवदत्त खूप दुःखी होता. परंतु मोठा भाऊ निळकंठ वडिलांच्या मृत्यूने अजिबात दुःखी नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त सोन्याच्या मोहरा फिरत होत्या. त्या रात्री निळकंठला झोप येत नव्हती. तो सारखी त्याची कूस बदलत होता. दुसऱ्या दिवशी तो पहाटेच्या उठला आणि विचार करू लागला की देव दत्त उठण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण करावे, अन्यथा मला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. असा विचार करून त्याने कुदळ काढली आणि घराच्या मागच्या बाजूला गेला, जिथे झाडाखाली सोन्याच्या मोहरा पुरलेल्या होत्या. काही क्षणातच त्याने जमीन खोदून तिथून सोन्याच्या मोहरा बाहेर काढल्या. इतकी सर्व सोन्याच्या मोहरा पाहून त्याला खूप आनंद झाला. तो स्वतःशीच म्हणू लागला, इतक्या सोन्याच्या मोहरा, आता वाटतंय की आयुष्यात मला कशाचीही कमी पडणार नाही. त्याने ताबडतोब सोन्याच्या मोहरांचे भांडे उचलले आणि दुसऱ्या झाडाखाली पुरले आणि मग आरामात घरात जाऊन पुन्हा त्याच्या जागेवर झोपून राहिला. सकाळी देवदत्त त्याच्या मोठ्या भावाला निळकंठला जोरात हाका मारून उठवत होता. दादा, लवकर उठ, काहीतरी भयंकर घडले आहे. घराच्या परसात असलेल्या आंब्याच्या झाडाखालील जमीन खणली गेलेली आहे. दादा, तिथून सर्व सोन्याच्या मोहरा गायब झाल्या आहेत. मला असे वाटत आहे की चोराने आपल्या सर्व सोन्याच्या मोहरा चोरून पळून गेला आहे, निळकंठ म्हणाला. काय बोलतोयस, चल मी बघतो. दोन्ही भाऊ जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा खरोखरच जमीन खणलेली होती, छोटा भाऊ देवदत्त म्हणाला. आता काय करायचं दादा, माझ्या मते आपण लगेचच याबाबतीत राजाकडे तक्रार दिली पाहिजे, निळकंठ म्हणाला. थांब देवदत्त, राजाकडे जाण्याची गरज नाही, देवदत्त म्हणाला. पण का दादा, निळकंठ म्हणाला. मला चांगलं माहीत आहे चोर कोण आहे
आणि कोणी या पुरलेली सोन्याच्या मोहरा बाहेर काढल्या आहेत हे सुद्धा चांगलेच माहीत आहे. देवदत्तने आश्चर्याने विचारले, दादा तुला माहीत आहे का तो कोण आहे? निळकंठ म्हणाला, तुला जाणून घ्यायचे असेल तर ऐक, चोर तू आहेस. हे ऐकून देवदत्त म्हणाला, दादा काय बोलतोस? नाही दादा, मी चोर नाही, मी चोरी केलेली नाही. निळकंठ म्हणाला, आता खोटे बोलून काहीच फायदा होणार नाही. तुझ्या आणि माझ्याशिवाय या सोन्याच्या मोहरांबद्दल कोणालाच माहीत नव्हत. मला माहीत आहे तुझ्या मनात लालच उत्पन्न झाला आहे आणि त्यामुळे आता तुला एकट्याला सर्व सोन्याच्या मोहरा बळकावायच्या आहेत. हे ऐकून देवदत्त म्हणाला, असे बोलू नका दादा, मी खरं सांगतो, मी सोन्याची एकही मोहरा चोरलेली नाही. मला याबाबतीत काहीच माहीत नाही. निळकंठ म्हणाला, एकतर तू त्या सोन्याच्या मोहरा मला परत कर, नाहीतर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले म्हणून समजून जा. देवदत्त खिन्न होऊन म्हणाला, ठीक आहे दादा, जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी फक्त हे घरच नाही तर हे गावही सोडेन. देवदत्त दुःखी मनाने तेथून लगेच निघून गेला. तो विचार करू लागला की दादाने सत्य जाणून न घेता माझ्यावर चोरीचा आरोप लावला आहे. मी असे काहीही केलेलं नाही, तरीसुद्धा बदनामी होण्यापेक्षा मी हे गाव सोडलेलेच बरे. घरी बसलेला निळकंठ निवातपणे विचार करत होता की किती सहजतेने हा काटा त्याने मार्गातून काढला आहे. आता सर्व सोन्याच्या मोहरा माझ्या आहेत. दुसरीकडे देवदत्त खिन्न मनाने तिथून चालत होता. चालताना त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत होते. त्याच्या मनात एक विचार हाही आला की कदाचित दादानेच सर्व मोहरा काढून घेण्यासाठी ही चाल खेळली असेल. तो त्याच्याच विचारात मग्न होऊन चालत एका मोठ्या डोंगरावर पोहोचला. आता रात्र झाली होती आणि सगळीकडे अंधार पसरायला लागला होता. गोंधळलेला देवदत्त या सर्व गोष्टींचा विचार करत असताना अचानक त्याच्या कानावर आवाज आला, हे 2000 तुझे आहेत आणि हे 2000 माझे आहेत. तो विचार करू लागला की हे कोणते आवाज आहेत. सत्य जाणून घेण्यासाठी देवदत्त खाली वाकला. त्याने पाहिले की तेथे दोन माणसे आहेत आणि ते त्यांच्या मोहरा वाटून घेत आहेत. हे दोघे चोर आहेत आणि चोरीचा माल आपापसात वाटून घेत आहेत. हे समजायला देवदत्तला वेळ लागला नाही. परंतु अचानक देवदत्तचा पाय घसरला आणि तो त्या चोरांच्या मध्ये पडला. अंधारामुळे चोरांना काही दिसेना. चोर खूपच घाबरले. त्यांना वाटलं हा राजाचा कोणीतरी गुप्तहेर आहे, त्यामुळे भीतीने चोर तिथून पळू गेले. चोरांनी चोरीचा माल सोडून तेथून घाबरून पळ काढला. जेव्हा देवदत्ताने त्या सोन्याच्या मोहरा पाहिल्या तेव्हा त्याला मनातून खूप आनंद झाला. पण तेवढ्यात त्याच्या मनात दुसरा विचार आला की या सोन्याच्या मोहरा चोरीच्या आहेत, त्यांना बरोबर घेऊन जाणे योग्य नाही, मी त्यांना इथे पुरतो आणि गरज पडेल तेव्हा घेऊन जाईन. असा विचार करून देवदत्ताने सर्व मोहरा एका झाडाखाली गाडल्या आणि तिथेच रात्र काढली. त्यानंतर सकाळी तो त्याच्या वाटेला निघाला. देवदत्त जंगलातून पुढे चालला होता. तेवढ्यात काही दरोडेखोरांनी त्याला घेरले आणि दरोडेखोरांचा मोरक्या त्याला म्हणाला, खबरदार, तुझ्याकडे जे काही आहे ते काढून आम्हाला दे, अन्यथा तुला मारले जाईल. देवदत्त म्हणाला, भावांनो, मी स्वतः संकटात आहे, माझ्याकडे काय असणार आहे? दरोडेखोरांचा मोरक्या म्हणाला, तू खोटं बोलत आहेस. मोरक्याने त्याच्या साथीदारांना देवदत्तची तळाशी घेण्यास सांगितले. परंतु देवदत्तकडे काहीही सापडले नाही. तेव्हा तो दरोडेखोरांचा मुख्य सरदार रागात ओरडला आणि म्हणाला, याकडे पैसे नसले तरी हरकत नाही, त्याचा आपल्याला उपयोग होईल, आपण याला आपल्या अड्ड्यावर घेऊन जाऊ. तसाही उद्या देवीला बळी द्यायचा आहे, आपण उद्या ह्याच्याच देवीला बळी देऊ. हे ऐकून देवदत्तला धक्काच बसला. दरोडेखोरांनी देवदत्तला पकडले आणि देवदत्तला त्यांच्यासोबत नेले. परंतु देवदत्त जेव्हापर्यंत चोरांच्या अड्ड्यावर पोहोचला तोपर्यंत त्याला एक युक्ती सुचली होती. अड्ड्यावर पोहोचल्यानंतर त्याने दरोडेखोरांच्या मोरक्याला सांगितले की जर तुम्ही मला तुमच्या गटात समाविष्ट करण्याचे वचन दिले तर मी तुम्हाला 4000 सोन्याच्या मोहरांचा पत्ता सांगू शकतो. हे ऐकून दरोडेखोरांचा मोरक्या म्हणाला, काय म्हणालास? 4000 सोन्याच्या मोहरा? तू खरे बोलत असशील तर मला ही अट मान्य आहे, त्या सोन्याच्या मोहरांचा पत्ता पटकन सांग. देवदत्त म्हणाला, हे बघ, रात्र होणार आहे,
यावेळी तिथे जाणे योग्य नाही. उद्या सकाळी लवकर मी तुम्हा लोकांना तिथे घेऊन जाईन, दरोडेखोरांचा मोरक्या म्हणाला. ठीक आहे, पण लक्षात ठेव, आमच्याशी कोणतीही चलाखी करण्याचा प्रयत्न करू नको, अन्यथा परिणाम खूप वाईट होईल, देवदत्त म्हणाला. निश्चिंत राहा, मी तुम्हाला फसवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदत्त त्या चोरांना त्याने सोन्याच्या मोहरा जिथे पुरल्या होत्या तिथे घेऊन गेला. चोरांच्या मोरक्याच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी ती जागा खोदली आणि थोडं खोदल्यानंतर त्यांना सोन्याच्या मोहरांचा भांडा दिसू लागला. सोन्याच्या मोहरा पाहून ते सर्वजण खूप आनंदी झाले आणि सोन्याच्या मोहरा घेऊन ते पुन्हा त्यांच्या अड्ड्याच्या दिशेने निघाले. पण देवदत्तच्या मनात अजून काही योजना होती. तो विचार करत होता की ह्या सोन्याच्या मोहरा एक प्रकारे माझ्या कामी आल्या आहेत, पण लवकरच मी या चोऱ्यांच्या मृत्यूचे कारण बनेन. या घटनेनंतर देवदत्त दरोडेखोरांच्या टोळीसोबत राहू लागला आणि तो दरोडेखोरांच्या मोरक्याचा सर्वात विश्वासू माणूस बनला होता. काही दिवस राहिल्यानंतर देवदत्त दरोडेखोरांच्या मोरक्याला म्हणाला, सरदार, मला आठवडाभर माझ्या घरी जायचे आहे. माझी वृद्ध आई तिकडे आहे आणि मला तिला एकदा भेटायचे आहे. देवदत्ताच्या योजनेबद्दल सरदार पूर्णपणे अनभिज्ञ होते. देवदत्तला आपला सर्वात विश्वासू माणूस मानून त्याने देवदत्तला आठवडाभर त्याच्या घरी जाण्याची परवानगी दिली. देवदत्त त्याच्या घरी जाण्यासाठी निघून गेला, पण तो त्याच्या घरी जाण्याऐवजी तो राजाच्या महालाकडे गेला. राजवाड्यात त्या दरोडेखोरांच्या दहशतीमुळे राजा आधीच त्रस्त झाला होता. ते आपल्या मंत्र्यांना सांगत होते, मंत्रीजी, तो दरोडेखोर कधी पकडले जाणार? त्याच्या दहशतीने संपूर्ण राज्य हैराण आहे. मंत्री म्हणाले, मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महाराज, लवकरच ते दरोडेखोर तुरुंगात तुम्हाला दिसतील. त्याचवेळी एक रक्षक तेथे आला आणि म्हणाला, महाराज महाराज, दरोडेखोराबाबत सांगण्यासाठी एक व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छित आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, मग त्याला ताबडतोब इथे घेऊन या. काही वेळाने त्या रक्षकाने देवदत्तला राजासमोर आणले. देवदत्त म्हणाला, महाराजांना माझा प्रणाम, माझे नाव देवदत्त आहे. राजा म्हणाला, तरुणा, तुला दरोडेखोराविषयी काय माहिती आहे ते सांग. देवदत्त म्हणाला, महाराज, मला माफ करा, मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे. मंत्री म्हणाले, अरे दुष्ट माणसा, तुला माहीत नाही का, येथे सर्व राजाचे आदरणीय आणि विश्वासू व्यक्ती उपस्थित आहेत. तुला जे काही बोलायचे आहे ते सर्वांसमोर बोल. राजा म्हणाला, थांबा मंत्री, जर त्यांना आमच्याशी एकांतात बोलायचे असेल तर आम्ही त्यांच्याशी एकांतात बोलू. तुम्ही लोक बाहेर जा. त्यानंतर देवदत्ताने सर्व हकीकत राजाला एकांतात सांगितली आणि पुढे म्हणाला, महाराज, मी त्या लुटारूचा खूप विश्वासू बनलो आहे. आता त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी मला फक्त तुझी मदत हवी आहे. हे ऐकून राजा म्हणाला, हे तर खूप चांगले झाले. तुझी हुशारी आणि धैर्य पाहून मला खूप आनंद झाला आहे. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी तुला जी काही मदत लागेल ती द्यायला मी तयार आहे. देवदत्त म्हणाला, महाराज, तुमचे किमान 500 सैनिक माझ्याबरोबर पाठवा. मी त्या सर्वांना डाकूंच्या अड्ड्यावर घेऊन जाईन, जिथे सैनिक त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना अटक केली जाईल. राजा म्हणाला, ही तर चांगली योजना आहे तरुणा. तुला जेव्हा हवे असतील तेव्हा आम्ही आमचे सैनिक तुमच्यासोबत पाठवू. तोपर्यंत तुम्ही आमच्या शाही पाहुणचाराचा आनंद घ्या. 2 दिवसांनी देवदत्त त्याच्या प्लॅननुसार सैनिकांचं डाकूंच्या अड्ड्यावर पोहोचला. सैनिकांच्या तुकडीने त्या डाकूंवर हल्ला केला. खूपच कमी वेळात सैनिकांनी त्या डाकूंना पकडले. त्यातील काही डाकू मारले गेले आणि जे वाचले त्यांना राजासमोर हजर करण्यात आले. देवदत्तला तिथे पाहून डाकूंचा मोरक्या स्वतःशीच विचार करू लागला, अरे किती मोठा विश्वासघात. या देवदत्तने आमचा खूप मोठा विश्वासघात केला आहे. दुसऱ्या दिवशी दरबारातील सर्व दरबारी आणि मंत्री यांच्याशी चर्चा करून राजा जयसिंगने त्या सर्व डाकूंना शिक्षा दिली. राजा म्हणाला, या सर्व रक्तरंजित श्वापदांना आम्ही फाशीची शिक्षा देत आहोत. सैनिकांनो, आता तुम्ही त्यांना घेऊन जा आणि पुढच्या अमावस्येला या सर्वांना फाशी द्या. त्यानंतर राजा जयसिंग म्हणाले, देवदत्त, तुझ्या शौर्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. आजपासून आम्ही तुम्हाला आमचा सेनापती म्हणून नियुक्त करतो. हे ऐकून देवदत्त म्हणाला, महाराज,
मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला राज्यसेवेसाठी योग्य मानले. दुसरीकडे देवदत्तचा मोठा भाऊ निळकंठ आपल्या वडिलांच्या कष्टाचा पैसा वाईट कामात वाया घालवत होता. त्याला जुगाराचे व्यसन जडले होते. त्याने त्याचे सर्व पैसे दारू आणि जुगारात उधळले होते. त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की आता त्याच्याकडे खायला अन्नही नव्हते. गावात त्याची इतकी बदनामी झाली होती की आता त्याला गावात कुठेच काम मिळत नव्हते. त्यामुळे या गावात उपाशी मरण्यापेक्षा दुसऱ्या गावात जाऊन काहीतरी काम शोधणे चांगले असा निर्धार त्याने केला. अशा प्रकारे तो त्याच राज्यात पोहोचला जिथे त्याचा भाऊ देवदत्त सेनापती होता. त्याच राज्यात तो एका व्यापाऱ्याच्या दुकानात गेला आणि त्याला विचारले, सेठजी मला काही काम मिळेल का? सेठजी त्याला म्हणाले, अरे भाऊ, तू दिसायला चोर दिसतोस, तुला कोणी काय काम देईल? म्हणून मला माफ कर भावा आणि जा इथून. निळकंठ विचार करू लागला, कदाचित मला इथे प्रामाणिकपणे कोणी काम देणार नाही, आता पोट भरण्यासाठी मला चोर बनावे लागेल. तेवढ्यात त्याची नजर व्यापाऱ्याजवळ ठेवलेल्या पिशवीवर पडली. त्याला वाटले की ही सोन्याच्या नाण्यांची पिशवी आहे. त्याने तिथून ती पिशवी उचलली आणि लगेच तिथून पळ काढला. व्यापाऱ्याला त्याला पकडण्याची संधीच मिळाली नाही. तो फक्त चोर चोर ओरडत राहिला. बाजारातील काही लोक त्याच्या मागे धावले पण त्यांना निळकंठ कोणालाच सापडला नाही. दुसरीकडे सेनापती झालेला देवदत्त त्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत होता. एके दिवशी राजाने देवदत्तला बोलावून सांगितले, देवदत्त, तू खूप शूर हुशार आणि थोर माणूस आहेस. तुझे लग्न माझी मुलगी निशा हिच्याशी व्हावे अशी माझी इच्छा आहे. मला सांगा यावर तुझे काय मत आहे? देवदत्त म्हणाला, महाराज, ही तुमची इच्छा असेल तर मी नाकारू शकत नाही. मला हे लग्न मान्य आहे. काही दिवसातच एक शुभ मुहूर्त पाहून दोघांचे लग्न लावून देण्यात आले. लग्न होऊन काही दिवस झाले होते आणि राजा देवदत्तला म्हणाला, देवदत्त, आता आम्ही म्हातारे झालो आहोत, म्हणून तू राज्याची सूत्रे हाती घ्यावीत अशी आमची इच्छा आहे. दुसऱ्याच दिवशी देवदत्तचा राज्याभिषेक झाला. महाराज जयसिंग आता तीर्थयात्रेला निघाले होते. राजा बनून काही महिन्यांनंतर देवदत्तला सर्वात मोठी समस्या भेडसावत होती. ती म्हणजे निळकंठ चोर, जो त्याचा स्वतःचा भाऊ होता आणि आता तो एक प्रसिद्ध आणि धोकादायक चोर बनला होता. सैनिकांनी खूप प्रयत्न केले पण ते त्याला पकडू शकले नाहीत. निळकंठ चोर त्याच राज्याच्या जंगलात राहत असे. एके रात्री तो बसून विचार करत होता, अशी काही युक्ती वापरावी जेणेकरून मला पुन्हा पुन्हा चोरी करावी लागणार नाही. जर मी एकदा शाही खजिना चोरला तर मला पुन्हा उपाशी मरावे लागणार नाही आणि चोरी करण्याची गरजही भासणार नाही. आणि मग मी दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात जाऊन माझे उर्वरित आयुष्य अगदी आरामात घालवू शकेन. दुसऱ्या दिवशी रात्री निळकंठ शाही खजिना चोरण्याच्या उद्देशाने राजवाड्याच्या मागे गेला. तो हातात दोरी घेऊन भिंतीवर चढण्याचा विचार करत होता आणि योगायोगाने इकडे चोराचा विचार करून राजाला झोप येत नव्हती. त्यामुळे राजा राजवाड्याच्या गच्चीवर फेऱ्या मारत होता. निळकंठ दोरीच्या सहाय्याने छतावर चढताच तेथे उपस्थित राजा देवदत्त यांनी त्याला पाहिले. राजा देवदत्तने लगेचच त्याच्या सैनिकांना बोलावले. काही क्षणात शिपाई तिथे पोहोचले. राजाने सैनिकांना सांगितले, सैनिक, या माणसाला अटक करा. निळकंठने तेथून निसटण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि सैनिकांनी त्याला पकडले. त्याला पाहून देवदत्त म्हणाला, दादा, तू इथे, तू माझा भाऊ आहेस, पण माझा भाऊ एवढा मोठा चोर निघेल याची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हतो. देवदत्तने निळकंठाला तुरुंगात टाकण्याचा हुकूम दिला. देवदत्त म्हणाला, आम्ही सकाळी याच्यावर न्यायनिवाडा करू. ताबडतोब सैनिकांनी निळकंठला तुरुंगात टाकले. आता त्याला मनातल्या मनात त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. त्याला आता समजले होते की त्याच्या वाईट हेतूने आज त्याला अधोगतीच्या इतक्या खोलवर ढकलले आहे. ज्या देवदत्तवर मी चोरीला आळ घेऊन घरातून हाकलून लावले होते तो त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि चांगुलपणामुळे राजा झाला आणि त्याच्याकडे सर्वस्व आहे आणि मी चोर बनून त्याच्या तुरुंगात बंद आहे. इकडे देवदत्तच्या डोळ्यात झोपेचा मागमूसही नव्हता. तो विचार करत होता की उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात खूप कठीण जाईल. मला अत्यंत भयंकर अग्निपरीक्षेतून जावे लागेल. मी या परीक्षेत यशस्वी होऊ शकेन का?
मला माझ्याच भावाच्या विरोधात न्याय द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी चोर निळकंठला दरबारात हजर करण्यात आले. राजा त्याला म्हणाला, निळकंठ, तुझ्यावर लावलेले चोरीचे सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. आता तुमच्या बचावात तुम्हाला काही म्हणायचे आहे का? निळकंठ म्हणाला, मला एवढेच सांगायचे आहे महाराज, तुम्ही माझ्यासारख्या शैतानाला एवढी कठोर शिक्षा द्यावी की भविष्यात कोणीही इच्छा करूनही चोरी करू शकणार नाही. देवदत्त म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला अशी शिक्षा देऊ ज्या शिक्षेबद्दल मनामध्ये विचार जरी आला तरी चोर चोरी करताना 100 वेळा विचार करेल. राजाने आदेश दिला. निळकंठाचा एक उजवा पाय आणि डावा हात कापून याला राज्याबाहेर काढावे. देवदत्ताचा हा न्याय पाहून त्याची प्रजा आणि मंत्री त्याचा जय जयकार करू लागले. राजाचा आदेश पाळला गेला आणि चोर निळकंठचा एक हात आणि एक पाय कापून त्याला राज्याबाहेर हाकलण्यात आले. तो राज्य सोडून जात असताना राजा देवदत्त त्याच्या समोर आला. देवदत्ताला पाहून निळकंठ म्हणाला, महाराज, माझा हात आणि एक पाय कापण्याऐवजी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली असती तर बरे झाले असते. परंतु आता तू मला या जगात दुःखाने मरायला सोडले आहेस. देवदत्त म्हणाला, त्यावेळी मी राजा होतो, पण आता तुझ्यासमोर राजा देवदत्त नसून तुझा धाकटा भाऊ देवदत्त आहे. राजा म्हणून मी चोराला शिक्षा करून माझा धर्म पाळला आणि आता धर्म आणि कर्तव्य पाळण्यासाठी एक भाऊ आपल्या भावाकडे आला आहे. निळकंठ म्हणाला, मला काही समजले नाही. देवदत्त तो म्हणाला, दादा, मला माहीत आहे की एक हात आणि एक पाय गमावल्यामुळे तू कधीही काम करू शकणार नाहीस आणि त्यासाठी आज मी तुला काही सोन्याच्या मोहरा देतो. या पिशवीत काही सोन्याच्या मोहरा आहेत जी माझ्या कष्टाची कमाई आहे. मला विश्वास आहे की एवढ्या पैशातून तू तुझे आयुष्य इतर कोणत्याही राज्यात आरामात घालवू शकशील. दादा, नकार देऊ नको, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हे ऐकून निळकंठ म्हणाला, तू किती महान आहेस, देव तुला असेच आनंदी ठेवो. मग दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि जड अंत करणाने एकमेकांचा निरोप घेतला. मोठा भाऊ धाकट्या भावाला म्हणाला, प्रत्येक जन्मात मला तुझ्यासारखा भाऊ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि दोन्ही भाऊ आपापल्या वाटेला गेले आणि त्यानंतर त्या राज्यात निळकंठला पुन्हा कोणीही पाहिले नाही. आणि राजा देवदत्तही प्रजेची काळजी घेत आनंदी जीवन जगू लागला. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.